अवघ्या पंधरा दिवसात पनवेल परिसरातील एक्सप्रेस महामार्गावर जबरी चोरी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केलं आहे पनवेलजवळील पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील पनवेल एक्झिट येथे लघु शंकेसाठी थांबलेल्या ट्रक चालकासह त्याच्या भावाला अज्ञात त्रिकुटाने मारहाण करून लुटल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती त्यामध्ये ट्रक चालक असिरमो बशीर खान हे त्यांच्या भावासह ट्रक घेऊन पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील जे एन पी टी पनवेल एक्झिट येथे थांबून लघुशंकेकरिता गेले असता तीन अनोळखी समांनी संगनमत करून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल फोन असा मिळून जवळपास पंधरा रुपये किमतीचा ऐवत जबरीने चोरून पसार झाले होते याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती त्यात तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे स्वप्नील वाघमारे आणि प्रवीण पवार तसेच एक विधी विसर्ग बालकाला सापळा रचून ताब्यात घेतलं तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल फोन असा पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण ती तीन लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी असे गुन्हे केले आहेत का याचा शोध पनवेल तालुका पोलीस करत आहे दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारे महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका टोळीला याच पथकाने ताब्यात घेतलं होतं अवघ्या पंधरा दिवसात पनवेल तालुका पोलिसांनी दोन टोळ्या जेरबंद केल्याने त्यांचे कौतुक होत आहे